अभी मुझे सबर नहीं हो रहा है। वाज लगी थी पावने है खोदा लेत रात्रि चे मस्त है टेस्टी एक नंबर। मन समाधान झाला। मन समाधान झाला आता। हाय फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या न्यू व्लॉग मध्ये। तर आजचा जो दिवस आहे आपण सर्वांसाठी अतिशय सुंदर असा जाऊ दे हीच अपेक्षा करते। तर इथे मी बनवते आहे मोदक आणि इथे बघू शकता इथे खूप छान असं पीठ मळून ठेवलेलं आहे, छान असं सॉफ्ट मळलेलं आहे। तर हे पीठ कसं तयार केलं ते मी आधी तुम्हाला सांगते। तर हे काय केलं मी आधी तांदळाचं पीठ होतं माझ्याकडे, मोदकाचं वगैरे नव्हतं, तांदळाचं पीठ होतं जे अवेलेबल होतं ते घेतलं, म्हणजे भाकरीचं पीठ होतं तेच घेतलं आणि अंदाजानुसार मी पाणी घातलं आणि त्यानंतर त्यामध्ये पीठ घालून अंदाजानुसारच मी अशी वाफ दिली आणि मग व्यवस्थित हाताला थोडंसं तेल लावून मी छान असं पीठ असं मळवून घेतलं। आणि आता नारळ कसं किसलं ते पण सांगते, अगदी सोप्या पद्धतीने सांगते तुम्हाला, म्हणजे मी सोपी पद्धत वापरते म्हणून सांगते। तर काय केलं की नारळ ओलं नारळ असतं ते ओलं नारळ मी ठेवते फ्रीजमध्ये अर्धा तास आणि अर्ध्या तासानंतर मग काढलं की फक्त तो जो आतला भाग असतो म्हणजे फोडायला गेलं की फक्त वरचा कवट निघतो आणि आतला भाग जो असतो तो पूर्णपणे वेगळा होतो। तर मग ते काय करते म्हणजे सुरीने वरचा भाग जो आहे म्हणजे काळा भाग जो असतो नारळाचा तो काळा भाग मी सुरीच्या साह्याने सगळं काढून घेते आणि मग त्यानंतर मी म्हणजे आपल्याकडे जी किसणी असते त्या किसणीवर मी किसते। तर तुम्हाला माहिती असेल म्हणजे मोदक करायचं असेल तर विडीवरती किसावं लागतं, पण तसं मी आधी करायची, पण आता मी ही ट्रिक वापरते, मी माझ्या पद्धतीने अशीच नेहमी ट्रिक वापरते। अगदी पटकन होतं कारण नारळ किसायचं म्हटलं की खूप कंटाळा होतो कारण आणि वेळ पण भरपूर लागतो, जर जे विडीवर करायचं असेल तर भरपूर वेळ जातो, म्हणून त्यामुळे मग मी ही ट्रिक वापरते। ह्या ट्रिकने पटकन होतं आणि जास्त म्हणजे मेहनत पण लागत नाही। तर आता इथे बघू शकता एका कढईमध्ये मी चितळेचं तूप घातलं आणि त्यानंतर जरा थोडंसं म्हणजे जेवढं नारळ किसलेलं होतं ते किसलेलं नारळ घातलं आणि त्यानंतर मग मी इथे गूळ घातलं आणि गूळनंतर थोडीशी वेलची पावडर घातली। तर ते छान 3 ते 4 मिनटं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं। बघा फ्रेंड्स, मी आता असेच करत आहे कारण कसं आता पोरींना पटकन खायचं आहे म्हणून त्याच्यामुळे आता असाच आकार देते। आमच्या गावाला याला गुंजे बोलतात, फक्त खोबऱ्याच्या ऐवजी तीळ असतात, तर असे गुंजे टाइप करत आहे। आता मोदकाचा आकार काही देत बसली नाही कारण यांना दोघींनाही खायचं आहे आणि यांना कधी पण इच्छा होत्या कधी पण। आता वाजलेत किती बघा, 12 वाजलेत रात्रीचे, दाखव ग तुझा मोबाईल, रात्रीचे बघा 12 वाजलेत, नाहीतर असं समजतील की दुपारचेच वाजलेत। हे बघा, पण हे दिसत का बघा 12 वाजलेत आणि पप्पा पण आले, हे बघा पप्पा आले, पप्पांना पण भरपूर काम असत ना म्हणून लेट येतात। लेट झाला पप्पांसाठी पण आपले मोदक, पण असा आकार देत आहे यांना खायचं आहे तर पटकन आता काय करणार, चले गा ना खायची इच्छा नाही म्हणलं ठीक आहे, आता घरी होत साहित्य सगळे म्हणून पटापट काढून टाकलं। टेस्ट बरोबर खाली शेप थोडा चेंज आहे बरोबर, आणि बघ इकडे अंतरून पण टाकलेलं आहे आमचं। मोबाईल पकड, मला दाखव ना, पकड ना, मला दाखव। ती काय करत आहे ते पीठ घेते त्याचे, थांब 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 थांब, बर बर मी नाही सांगत तू खायचंय, लवकर शिजायची पण वाट बघत नाही आता, हे वाफ द्यायची आता यांना।
पोरींच्या अशा कधी पण फरमाईश आल्या की मला मग कधी पण काय पण करावं लागतं यांच्यासाठी. बघा इकडे बघा बघा मदक बघितलं अशी आयडिया आहे. फ्रेंड्स आता तुम्ही असा विचार करणार की मोदक बनवते आणि असा का आकार आहे मोदकाचा वगैरे असं तुम्ही विचार करत असणार, तर असं काही विचार करू नका. कारण तसं मला मोदक बनवता येतात, आधी पण मी ऑलरेडी रेसिपी अपलोड केलेली आहे आणि खूप छान असे मोदक मी तयार करते. पण आता कसं रात्रीचे वाजलेले 12 आणि मुलींना लवकर खायचं होतं आणि यांनी कसं म्हणजे फरमाईश केली रात्री 11 वाजता, म्हणून त्यामुळे मग मी पटापट आवरत होते. तर म्हटलं मोदकाचा आकार द्यायला तर बराच वेळ जाईल, म्हणून त्यामुळे मग मी काय केलं म्हटलं चला आता म्हणजे अशाच पद्धतीने करूया आणि यांना पण खायचं होतं लवकर मुलींना, म्हणून त्यामुळे म्हटलं अशा आपल्या साध्या पद्धतीने करूया. तर इथे कसं आमच्या विदर्भामध्ये ना अशाच पद्धतीने म्हणजे गुंजे करतात, गुंजे बोलतात यांना, पण फक्त एवढंच फरक असतो की खोबऱ्याच्या ऐवजी तीळ असतात आमच्याकडे, पण सेम अशीच पद्धत करतात. तर आता एक म्हणजे आता एका चाळणीमध्ये ते वाफ वगैरे देऊन झाली ना, आता मी एका प्लेटमध्ये काढले आणि आता ते दुसरे जे मी तयार केलेले ते पण मी वाफ द्यायला ठेवते आहे. तर कमीत कमी 10 ते 15 मिनटं तरी वाफ द्यायला ठेवायचं आहे. आणि चाळणीला व्यवस्थित आधी तेल वगैरे लावून घेतलं बरं का. तर अशा पद्धतीने मी आता करते, तर तुम्हाला असं म्हणजे करंजा वगैरे वाटेल तर काही हरकत नाही, पण तसं पण आता काय पोटातच जाणार आहेत म्हटल्यावर. आणि खरंच खूप टेस्टी होतात, नक्की करून बघा अशा पद्धतीने मी कर म्हणजे एवढंच फरक आहे की फक्त मोदकाचा. आणि कसं मी तुम्हाला संपूर्णपणे असं रेसिपी वगैरे दाखवत बसले नाही, कारण काय होतं रेसिपी दाखवत बसले की मग लक्ष आपलं इकडे तिकडे डायव्हर्ट होतं, कारण व्हिडिओ चालू असतो, परत आपल्याला हे रेसिपी करायची असते, मग ह्या सगळ्या गोष्टीनं म्हणजे त्यामुळे मग थोडंसं आपलं लक्ष जरा इकडे तिकडे गोंधळल्यासारखं होतं, म्हणून मग मी एवढं दाखवत बसले नाही. आणि तसंही मला घाई होती कारण मुलींना खायचं होतं पटापट आणि म्हणून मला पटापट करायचं पण होतं. काय काय बोलली अभी मुझे सबर नहीं हो रहा है. खा रही थी कच्चा भी वैसे ही टेस्ट लग रहा था. सिया इकडे बस या साइडला असं बस छान झालं टेस्टला. विलायची हे लागत आहे का फ्लेवर विलायची? हा मस्त झाले ना. असं मोदकचा फक्त आकार नाही पण मग त्याला काय होत आहे खाण्याशी मतलब आहे. खा तू तर किती सारे कच्चेच खाल्ले. मोदक खाल्ले माहिती काय? पप्पा कसे झालेत? मस्त झाले ना टेस्टी एकदम. आणि विलायची ना आता जास्त म्हणजे विलायची पावडर होती ना ती जास्त भरभरून घातली यावेळेस जरा. गरम आहे घे ना, घे हातात घे, गरम गरमच खायचं असतं. खा गरम भाजत नाही ते. खा ग खा हा घे खा टेस्ट कर बघा कशी करते. वाजले किती पाहुणे हे खोत आलेत रात्रीचे. या पोरीना कधी काय खायची इच्छा होईल सांगता येत नाही. मस्त टेस्टी एक नंबर. या बोल खायला. दुसऱ्यांकडे बघतो ते आपलं मन जात असं म्हणजे नाही का मला पण खायचं यार मला पण खायचं आणि आता एवढं समोर. चला मी पण खाते आता, मी पण टेस्ट करते बघूया कसे झाले. तर मीच बनवले ना, मीच नको खाऊ का? खरंच छान झाले ना पप्पा. बघा कसे गरम गरम दिले म्हणजे पप्पा पण आले जेवलं आणि आता हे मोदक नाही गुंजे म्हणते मोदक. हा मोदकच आपल्यासाठी मोदक झाले हो ना. करंजा करंजा मस्त विदर्भात याला गुंजे बोलतात. गुंजे करंजे प्लस मोदक खरंच मस्त झालं टेस्ट. चला आता झालं मस्त मन समाधान झालं. मन समाधान झालं आता बस आता होतं म्हणून बनवलं सगळं सामान है ना.